नमस्कार मित्रों, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की चेक बाउन्सची केस आहे। तुम्ही चेक भरला आणि तो बाउन्स झाला कारण पुढच्या पार्टीने त्याचं अकाउंट त्या बँकेत क्लोज केलं म्हणून चेक बाउन्स झाला। आणि जी तुम्हाला रिसिप्ट मिळाली त्याच्यावर मेमो जो मिळाला त्याच्यावर लिहिलं आहे चेक हॅज बीन रिटर्न ड्यू टू अकाउंट हॅज बीन क्लोज्ड असा रिमार्क आला आहे त्या मेमोवर। या केसमध्ये तुमचा चेक बाउन्स झाला असं समजतात का? बाउन्स झाला तर त्याला काय ग्राउंड समजतात आणि केस चालवता येते का? चेक बाउन्सची केस म्हणजेच 138ची केस चालवता येते का? आणि या संदर्भाने जजमेंट काय आहे ते आपण बघूया। तर बरेचदा असं होतं की तुम्हाला एखादा माणूस चेक देतो आणि तुम्ही तो चेक ठेवता, बरेचदा अशा पद्धतीचा चेक असतो की काहीतरी पैशाचा व्यवहार झालेला असतो त्या माणसासोबत, पण यांनी फ्युचरमध्ये जर पैसे दिले नाही तर आपण हा चेक भरूया या हिशोबाने आपण त्याच्याकडून चेक घेऊन ठेवतो। मग एक दोन वर्ष जातात, म्हणजे तुमचा व्यवहार फिसकटतो, तो तुमचे पैसे देत नाही किंवा जो काही तुमचा व्यवहार होता त्याच्यामध्ये गडबडी होते आणि मग तुमच्यावर वेळ येते हा जो चेक दिला होता तो चेक भरण्याची। पण जेव्हा तुम्ही चेक भरता बँकेमध्ये तेव्हा चेक ऑनर होत नाही, तुम्हाला पैसे मिळत नाही आणि चेकसोबत जो मेमो येतो त्याच्यावर लिहिलं असतं की अकाउंट क्लोज्ड, त्याच्यामुळे तुम्हाला पैसे मिळाले नाही, चेक डिसऑनर्ड झालं म्हणून तुम्हाला मेमो मिळतं। मग आता प्रश्न पडतो, जो तुम्ही चेक भरला तो चेक पुढच्या माणसाने बँकेतून त्याचं अकाउंटच क्लोज केलं त्याच्यामुळे जर परत आला असेल तर हा चेक 138च्या कंप्लेंटमध्ये इनसफिशियंट फंड्स या ग्राउंड्सवर भरता येते का, म्हणजेच कंप्लेंट करता येते का आणि आरोपीवर केस चालवता येते का? तर हो येते, कारण नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत आणि वेगवेगळे जे केसेस आहेत त्याचे जे काही कोर्टाने वेळोवेळी इंटरप्रिटेशन सांगितलं आहे त्या इंटरप्रिटेशनप्रमाणे जर पुढची पार्टी ज्याने तुम्हाला चेक दिला त्यांनी त्याच्या त्या बँकेतील खातं बंद केलं असेल आणि तुम्ही त्याच्यानंतर चेक भरला असेल आणि अकाउंट क्लोज्ड असा रिमार्क मारून जर तो चेक परत आला असेल तर या अकाउंट क्लोज्ड या सेंटेन्सला ड्यू टू इनसफिशियंट फंड्स असंच मानल्या जाईल, पुरेशी रक्कम त्याच्या खात्यात नव्हती म्हणून चेक परत झालं असंच मानण्यात येईल। आणि असं एकदा जर मानल्या गेलं तर हा चेक किंवा हा बाउन्स झालेला चेक 138च्या अंतर्गत क्रिमिनल केस दाखल करण्यासाठीचा एक ग्राउंड असतो आणि इव्हिडन्स पण असतो। याच्यासाठी जजमेंट आहे का? हो जजमेंट आहे। जजमेंटचं नाव आहे गोवा प्लास्ट प्रायव्हेट लिमिटेड वर्सेस चिको उर्सुला डिसोजा, हे आहे केस लॉचं नाव, जजमेंटचं नाव। दुसरं अजून एक जजमेंट आहे NEPC मायकॉन लिमिटेड वर्सेस मॅग्मा लिझिंग लिमिटेड AIR 1999, ही आहे दुसरी केस। आणि तिसरी केस आहे मोदी सिमेंट लिमिटेड नावाची, तिसरी केस आहे। तर ह्या तीन केसेस आहेत। या तीन केसेसमध्ये मेहरबान न्यायालयाने काय सांगितलं आहे की जर चेक देणारी पार्टी बँकेत आपलं अकाउंट क्लोज करत असेल आणि ह्या क्लोज केलेल्या अकाउंटचे चेक जर कुणाला दिले असतील आणि त्यांनी जर ते चेक त्यांच्या बँकेत भरले आणि चेक देणाऱ्याच्या बँकेत प्रेझेंट केल्या गेलं त्याच्या बँकेद्वारे आणि अकाउंट क्लोज झालं या कारणास्तव ते जर रिटर्न केले असतील तर अशा सगळ्या चेकना रिटर्न ड्यू टू इनसफिशियंट फंड्स असंच मानल्या जाईल। या सगळ्या डिझोनर झालेल्या चेकची 138च्या अंतर्गत कंप्लेंट दाखल होऊ शकते आणि चेक बाउन्सची केस चालवल्या जाऊ शकते। तर मित्रो, तुम्हाला जर एखाद्याने चेक दिला असेल आणि खातं जर बंद केलं असेल त्या बँकेत तर घाबरायचं कारण नाही। आत्ता जे मी जे तीन जजमेंट सांगितले ते जजमेंट लावून तुम्ही केस चालवू शकता। अकाउंट जरी क्लोज केलं तरी त्याला चेक बाउन्सच मानल्या जातं आणि त्यातल्या त्यात कोर्टाचं इंटरप्रिटेशन आहे बाउन्स फॉर इनसफिशियंट फंड्स असं मानल्या जातं आणि क्रिमिनल कंप्लेंट चालते आणि पुढच्या पार्टीवर जे काही त्या तुमच्या केसमध्ये जे काही मेरिट आहे त्यानुसार त्याला पनिशमेंट होते, तुम्हाला रिफंड मिळतं। तर तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन। कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदेभान पाहत राहा। आणि हो, ज्यांना संपर्क करायचा आहे ते मला संपर्क करू शकतात, पण थेट फोन करायचा नाही, व्हॉट्सॲपवर मेसेज टाकायचा, अपॉइंटमेंट डॅश तुमचं जे काही काम आहे चेक बाउन्सचं, डिवोर्सचं, मेंटेनन्सचं ते लिहायचं आणि मेसेज करा, तुम्हाला जो काही कायदेशीर सल्ला हवा आहे तो दिला जाईल।